सुप्रभात मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टाईम प्लीज ब्लॉग्समध्ये. संडेची पहाट आहे आणि शार्प वाजलेत. आम्ही प्लॅनिंग केलं होतं 6:30 निघायचं, बट आता निघतो, आता निघालो आहोत आणि वाजलेत ठीक 7:45. म्हणजे बोलतात ना, थोडंफार 15 मिनटं तरी लेट होतंच मागे पुढे. सो आता आम्ही जस्ट वॉक करतोय, कारण की थोडं पुढे एक फ्रेंड्स उभे आहेत. मग तिथून डिरेक्टली आम्ही जाणार आहोत वांद्री लेक. यस, आजची आपली शॉर्ट राईड होणार आहे वांद्री लेकपर्यंत. आणि जर अजून एक्स्ट्रा काही झालं तर तुम्हाला अजून एक न्यू प्लेस बघायला मिळेल तिकडे. सो निघालोय फ्रेंड्स, बघूया आता सगळे आलेत का पुढे. कारण की आपण ऑन टाईम असतो प्रत्येक वेळेला. मी आज देखील ऑन टाईम आलो, पण काही लोकांमुळे लेट झालं. सो चलो पुढे भेटूया. आपले वंटर उभे आहेत, गाडी घेऊन उभे आहेत खायला. मला वाटलं मी यांचा वेट करेन, पण वेट नाही करत आहे. पेट्रोल भरायला गेलेले, सो इकडे थांबलेत. आम्ही जस्ट वॉक करत करत थोडं पुढे आलो. कधी न लवकर येणार आपला भाऊ देखील आज वेळेमध्ये आहे. सो पब्लिक रेडी, सगळे सगळे वांद्री लेकला जाण्यासाठी एक्झॅक्टली एकदम रेडी झालेले आहोत. सो आजची आपली शॉर्ट राईड आणि काही आले नाहीत, बोलतात ना नेहमीची कारणं असतात. सो निघालो आता आपण राईडवरती, एन्जॉय करूया. तोपर्यंत तुम्ही देखील हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि आपला जर लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर पुन्हा एकदा मी आय बटनमध्ये मेन्शन करेन, किंवा तुम्हाला ॲट द व्हिडिओला लिंक भेटेल. सो तो देखील व्हिडिओ बघा. आपली लास्ट आपली ट्रिप झाली होती कर्जत भिवपुरी. सो हा देखील ट्रिप एन्जॉय करा तुम्ही. सो निघूया आपण. आता आपण फाउंटेनला पोचलोय. फाउंटेन काहींनी पेट्रोल भरलं होतं आणि काही नाही भरलं होतं, त्यामुळे दोघं जण पेट्रोल भरत आहेत. आणि अजून एक आपला फ्रेंड आपल्याला जॉईन करणार आहे टुवर्ड्स विरार. सो त्याचं देखील वेट करायचं आपल्याला विरारला जाऊन. वेट करावा लागणार नाही, बिकॉज ऑफ तो वेळेमध्ये येईल. आणि आजची राईड खूप आणि खूप जबरदस्त येणार आहे. म्हणजे लास्ट 2-3 संडेपासून आम्ही वेट करत होतो या गोष्टीचा, की कधी आम्हाला तिकडे जायला मिळतं आहे. आणि शेवटी फायनली तो दिवस आला. आपला काही फ्रेंड्स नाही आलेत, मिस करू तुम्हाला या राईडमध्ये. बघूया कशाप्रकारे वाची राईड. सो तुम्ही सिनेमॅटिक ते एन्जॉय केले असतील. आता असंच तुम्हाला अजून मोटो ब्लॉगिंग तुम्हाला या पार्टमध्ये भेटत जाईल. आणि खूप सारे सिनेरी तुम्हाला या पार्ट्समध्ये आणि खूप सारे जबरदस्त व्ह्यूज तुम्हाला या पार्टमध्ये बघायला भेटतील. तर तुम्ही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा फ्रेंड्स, कारण की हा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे. विरार फाटाला थांबलो आहे मी. जसं मी तुम्हाला माझीच बोललो की विरार फाटाला एक फ्रेंड भेटणार आहे, ऑफिसचा एक फ्रेंड आहे तुम्हाला. मी त्याची नवीन बंद आहे आपला. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नवीन चेहरे आज देखील भेटतील. आज देखील आपल्या आपण बॉईजसोबत आज आम्ही काल प्लॅनिंग केलं होतं जवळपास 12 लोक आमच्यासोबत येतील, पण विथ फायनली नाही म्हटले तरी 3, 3, 6, 2, 8 आणि 1, 9 जण आहेत. बरोबर 5 गाड्या. हा नाश्ता आला आपला, वडापाव खाऊया. मुंबईचा वडापाव जसं म्हणतात. हा मुंबईचा नाही आहे, हा विरारचा आहे. आपण सगळे विरार फाट्यावरती थांबलोय. सो खाऊया आणि मग भेटू.
आता सेकंड टोल दहिसर टोल नंतर आता आलेला आहे चारोटी टोल. आणि हा चारोटी टोल ना का मला वाटतं जास्त प्रमाणात लोक चालले आहेत आउट ऑफ मुंबई. आणि हा NH 48 आहे, याची कंडिशन एकदम ऑसम आहे. NH 48 ची कंडिशन एकदम सुपर आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी ना संडेला खूप सारे बायकर आणि खूप सारे रायडर्स या वेळेला दिसतात. ड्रीम असतं प्रत्येक बायकरचा एन्जॉय करणं संडे मॉर्निंग राईड, त्यामुळेच या राईडवरती खूप लोक माझ्या मागे भेटत असतात. तर ज्याप्रमाणे मी बोलत होतो NH 48 ची कंडिशन ना ऑसम आहे आणि तुम्हाला या रोडला जेव्हा कधी तुम्ही संडे मॉर्निंग राईडला निघता ना, सुपर बाईक्स म्हणा ॲडव्हेंचर बाईक्स म्हणा, मॅक्झिमम बायकर तुम्हाला या ऑन रूटवर दिसतात. आणि कारण की रोडच एवढा सुंदर आहे आणि जे स्पीडला प्रेम करतात ना विथ सेफ्टी, त्या लोकांसाठी हा रोड खूप सुंदर आहे. आपण देखील एन्जॉय केली, आपण देखील नॉर्मल स्पीडला होतो 80-90 बिकॉज जास्त कधी पण आपण राईडला निघतो ना ते डाऊन टू अर्थच राहिलं पाहिजे मला तरी असं वाटतं. मॅक्झिमम जोशामध्ये येऊन कितीही स्पीड पळवून अर्थ नाही आहे ना. आणि आपण एवढ्या लोकांना घेऊन चाललोय, सोबत ग्रुप घेऊन चाललोय, त्यामुळे आपली तर सेफ्टी आहेच पण त्याचबरोबर त्या सगळ्यांची सेफ्टी असणं देखील आपली प्रायोरिटी आहे. त्यामुळे सेफ राईड जाणं आणि येणं हा आपला मोटिव असतो. सो आपला भाऊ विशाल हरमळकर गाडी चालवत आहेत, आज मी राईड नाही करत आहे, बघूया नंतर त्याला मूडचं करेन. पण जी पिलियन म्हणून मी मजा घेतो ना राईडची, खूप जबरदस्त मस्त फील वाटते मला. तुम्ही व्ह्यू देखील एन्जॉय केला असेल. आता थोड्याच वेळात आपण पोहोचू, मी तुम्हाला लोकेशनला दाखवतो काय लोकेशन आहे. बंद आहे साहेब, कधी चालू असत? नाही कधी चालू असत, सोमवार गुरुवार शुक्रवार थांबरे बाबा बंद आहे, त्याला पण सांगा फोर व्हीलर वाला. आमचा वांद्री लेकचा प्लॅन कॅन्सल झाला एका अर्थीने, पण आम्ही माइंडमध्ये सेट केलं होतं की प्लॅन बी बनवून ठेवायचा. आणि प्लॅन बी होता आमचा सिंचन लेक. सो सिंचन लेकच्या वेळेला जाता जाता आम्ही पारगावच्या पुलावर थांबलोय सध्या. आणि जसं तुम्ही सिनेरिओ बघू शकता माझ्या मागे, मस्त ही नदी आहे पारगावची नदी. आणि इथूनच आता थोड्याच अंतरावरती सिंचन लेक आहे. आज आपल्या ब्लॉगमध्ये एक नवीन चेहरा रुपेश पवार आपल्या भाऊ आहे, कामाला एकत्र आहोत आम्ही, एकत्र स्वभाव कलीग आहे. सो खूप दिवस झाले राईडला यायचं होतं भावाला, सो आज आपल्यासोबत फर्स्ट टाइम आपल्यासोबत राईडला आलाय, कसं वाटतंय भावा? बस मस्त मजेत. बाकी आपली पब्लिक फोटो काढते एन्जॉय करते. आणि जसं मी मगाशी म्हटलं, तुम्हाला आज व्ह्यूज 101 येणार आहेत कारण की आपल्या भावाने नवीन मोबाईल घेतलाय. मला तर वाटतं 128 GB मधली त्यातली 28 GB भरली आहे, 100 GB बाकी आहे. तो एवढा लेंदी व्हिडिओ करणार नाही आहे मी, बट तुम्हाला खूप साऱ्या BTS आणि खूप साऱ्या व्ह्यूज बघायचे असतील तर लवकर मला इंस्टाग्रामला फॉलो करा, तिकडे मी काही गोष्टी अपलोड करत असतो. सो अजूनही देखील इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला जा, मी लिंक तुम्हाला किंवा इथं नाव आपलं मेन्शन करेन, सो तिकडे जाऊन फॉलो करा. सो आता जाऊया पुढच्या डेस्टिनेशनला, तुम्ही देखील राईड एन्जॉय करा.
आधी घाटात होतो आणि पाऊस सुरू झालाय. तुम्ही बघू शकता वातावरण भिजलो देखील आहे. काही तिकडे थांबलेत आणि आम्ही दोघं पुढे आलो थोडंसं बघा. हा. आता राईडला अजून देखील मजा येणार आहे कारण की पाऊस देखील सुरू झालाय. जोक्स पार्ट. आम्ही ना गुगलवरती सिंचन लेख टाकले आणि गुगल काकू आपल्याला एवढ्या फिरवतात ना अक्षरशः आम्ही गावाचे 2 ते 3 राऊंड मारलेत आणि पेट्रोल काय आपलंच आहे ना, त्यामुळे काय फिरतोच आहोत आम्ही. आणि दुःख ह्याचं नाही की फक्त आम्ही फिरतोय, आणि चांगली गोष्ट काय वाटते माहिती आहे, आमच्यासोबत अजून 3-4 बायकर मागे आहेत, ते देखील असेच फिरत आहेत, त्यामुळे दुःख नाही आम्हाला. आणि आमच्या तरी ना एव्हरेजवाल्या बाईक्स आहेत, त्या बिचारे सुपर बाईक्स घेऊन फिरतात, ॲडव्हेंचरर बाईक घेऊन फिरतात. कोई नाही, आता साधारणतः एका रहिवाशांना इकडचं विचारलं किती लांब आहे, तो साधारणतः आम्हाला 2 ते 3 मिनटाचं अंतर बोलला आहे. मग ऑन बाईकच आहोत, बट गुगल वा मान घे तुमको, नको नको त्या लोकेशनला फिरवते आम्हाला. चांगलं आहे वातावरण पण ठीक आहे. एक काम करतो, आता लोकेशनला डायरेक्टली जातो आणि मग तुम्हाला व्ह्यू देतो तिकडचा. फायनली आलो आणि ते एवढी शांतता ना, एवढी शांतता आहे ना, म्हणून लोक विचारतात ना तुम्ही दर संडेला का फिरता का राईड करता, त्याचं कारण हे आहे. फील करा तुम्ही देखील. आम्ही कदाचित एका टोकाला आहोत, तिकडे पहाड, तिथे तुम्ही तिकडे एकदम तिथे पण काही रायडर्स आहेत, तिकडे देखील काही लोक आले आहेत. त्यांचा आवाज ना इथपर्यंत येतोय, एवढी शांतता आहे. मस्त ऑसम. तुम्ही जर मॅपवरती टाकून याल सिंचन लेक तर चुकी नका करू. तुम्ही कदाचित एक गाव आहे पारगावच्या ब्रिजवरून पुलाकडून तुम्ही पुढे आल्यानंतर तुम्हाला एक साधारणतः छोटा घाट लागेल 1-3 किलोमीटरचा, त्याच्यानंतर तुम्ही पुढे येऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही गावामध्ये एंटर कराल ना तर मॅप बंद करा, मी आधीच सांगतो, बिकॉज ऑफ गुगल काकू तुम्हाला एवढ्या फिरवतील ना. आणि पेट्रोलचा रेट पण चाललाय 105 रुपये, त्यामुळे पेट्रोलचा विचार करून गुगल बंद करून जर तुम्ही ग्रामस्थांना विचारत इथपर्यंत याल तर तुम्ही लवकर पोचाल, आमच्यासारखं नाही भटकत राहणार तुम्ही. सो बट चांगलं प्लेस आहे, मी तर बोलेन याच. आणि फायनली सगळे आलो, चांगलं वाटतंय, शांतता आहे. आणि असं 6-7 दिवसानंतरच्या ट्रॅव्हलिंगमधून किंवा 6-7 दिवसाच्या कामामधून वेळ काढून तुम्ही जो स्वतःसाठी वेळ देता ना, हे महत्त्वाचं असतं. आणि आपल्या चॅनलचं नाव टाइम प्लीज काय माहीत आहे, त्याचं कारण तेच आहे की 5 ते 6 दिवस वर्किंग करून दगदगीच्या जीवनातून लहानपणी जसं खेळल्यानंतर दमतो आणि टाइम प्लीज घेतो ना, त्यामुळे आपल्या चॅनलचं नाव देखील टाइम प्लीज आहे की त्या धावपळीच्या जीवनातून आपण थोडा वेळ काढून आज इथे आपण राईडला येतो, फिरायला येतो. सो कशी वाटली जागा? मस्त आहे, पण प्रॉब्लेम एवढा आहे की फिरायला लागला. ठीक आहे, अजून काही सुपर बाईक्स येतात तुम्ही दाखव. तुम्ही तिथे तिथे फोटोशूट चालू आहे, आताच आलेत फोटोशूट करून. इथे पण सावली आहे ना, बस ना, झाडाचा फायदा हाच आहे ना की बाबा बसून राहिल्यामुळे. कोणासाठी? सगळ्यांसाठी. गावने आणले नाही मस्त आहे, मस्त व्ह्यू आहे. पण पाणी हलतंय बघ ना, स्थिर होत ना. आम्ही आता सिंचन लेक वरून निघालोय आणि अजून थोडं माझा एक फ्रेंड आहे तो विरारचा रुपेश, तुम्ही जसं बघितलं तो बोलला इथून एक केळवा बीच जवळपासच आहे,
मग एक काम करतो, पहिलं ना पोटोबा करूया, कारण की जसं बघितलं सकाळी एक वक्त नाश्ता केलाय, वडापाव खाल्लाय आणि तेव्हापासून आता उपाशीच भूक लागली आहे. आता काहीतरी बघतो खायला काय भेटतं काय, आणि मग नंतर आपण पुढे जाऊया पुढची लोकेशन बघू. सो जसं मगाशी म्हटलं नाश्ता करायला थांबणार होतो, एक प्रत्येक लोकेशन भेटले तिकडे आम्ही. कुठे आपण? केळवा. केळवाच्या अगोदर थोडं आहोत सिटीमध्ये, सफाळे. सफाळे स्टेशन नियर बाय आहे. सफाळे स्टेशनच्या जवळपास आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो. आलो होतो आणि एक इन्फॉर्मेशन भेटले की केळवा बीच पण बंद आहे, आणि बघूया आता नियर बाय कुठली लोकेशन भेटते का, कुठली प्लेस आहे का आपल्याला, तर तिकडे जाऊ काहीतरी एक्सप्लोअर करू. पण तुम्हाला हा पार्टमध्ये देखील जबरदस्त एन्जॉयमेंट करायला भेटेल. ठीक आहे, तो बघूया पुढे काय आहे. शीतलादेवीचं मंदिर तुम्ही बघितलं आणि इथं नियर बाय तुम्ही इथे बघू शकता. हा रस्ता आहे केळवा बीचला जाण्यासाठी. केळवा बीच देखील बंद आहे. म्हणजे काय माहीत नाही, आज सकाळी कोणी आंघोळ करून नाही आलं रे, त्याला आपले एक से एक प्लॅन फेलच होत आहेत, पण ठीक आहे. गड किल्ला जे वन विभागच्या अंतर्गत आहे डहाणूमध्ये. डहाणू म्हणजे केळवामध्येच आहोत. केळवा बीचपासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावरती आहे. आम्ही जसं मगाशी तुम्ही बघितलं शीतलादेवी मंदिर देखील थांबलो होतो, बट अनलकीली बिकॉज ऑफ कोविड ते देखील मंदिर बंद आहे. आणि इकडे देखील या लोकांनी बोर्ड लावले, जाहीर सूचना लावली आहे की पर्यटकांसाठी प्रवेश निषिद्ध आहे. पण आम्ही एका ग्रामस्थांना विचारलं तिकडे, जे इकडेचे रहिवासी आहेत, त्यांनी सांगितलं की हे फक्त मोठ्या एंट्रीसाठी लावलं आहे, तुम्ही नॉर्मली बाय वॉक जाऊ शकता. म्हणजे नॉर्मली जस्ट एक जाऊन लोकेशन आपण बघून येऊ शकतो. सो बघूया, ट्राय करूया आपल्याला एंटर करून आतमध्ये की कशा प्रकारचा हा भवानगड किल्ला आहे आणि काय याची खासियत आहे, मी तुम्हाला सांगेनच. सो स्टे ट्यून, तुम्ही देखील हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. ही लास्ट प्लेस आहे जे आपण एक्सप्लोअर करतो आहे आणि यामध्ये तुम्हाला काही गोष्टी आवडतात त्या बघा आणि आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स तुम्ही फुल फ्लेक्स भरून टाका. आणि अजून देखील तुम्ही मला इन्स्टाला फॉलो नसेल केलं तर सांगून टाकलो, करा ना आपलं फॉलो आपल्या इन्स्टाला. हा माझा इन्स्टा आय डी आहे, सो त्याला जाऊन फॉलो करा. सो एक्सप्लोअर करूया आपण हा आपला किल्ला. चढून जायचं आहे, गाड्या आम्ही बाहेरच पार्क केल्यात आणि चालत जातोय. आज थोडी बहुत कॅलरीज बर्न होणे वाली आहे, चल बाबा. थोड़ी बहुत कैलोरीज बर्न होने वाली है हमारी.
इथे खूप सारे बोर्ड्स बीट्स लावलेत तुम्ही बघू शकता, वन विभागाच्या अंतर्गत आहे ना हे, त्यामुळे बोर्ड्स लावलेत. आणि बघूया नी का चढतो तर आहोत. शांतता आहे महत्त्वाची गोष्ट, म्हणजे जे पीस आहे ना इथे, जे आपल्याला शांतता भेटते ना ती खूप महत्त्वाची आहे. जसं तुम्ही पहिल्या पालिकेला देखील गेलो होतो ना आम्ही, तिकडे देखील खूप शांतता होती. म्हणजे एवढं पीसफुल वाटतं ना, होप्स खरंच खूप एन्जॉय करता आलं असतं. हे पण थोडंफार चढलो आणि बॅक टू पवेलियन. म्हणजे इथे एक प्लेस आहे, तुम्ही आफ्टर लॉकडाऊन किंवा कोविडच्या नंतर येऊ शकता, हे तर मी तुम्हाला दाखवून दिले, आम्हालाच जायला नाही भेटले. ठीक आहे, सो बघूया. आता सध्या वाजलेत 12:30 झालेत सगळ्यांचे उतरलेले चेहरे. कोई बात नाही, काहीतरी एक हां परत येऊ लवकर नेक्स्ट टाइम, आणि हा गड एक्सप्लोअर करून जाऊ आपण नक्कीच. आता 12:30 झालेत, एक काम करूया, आता घरच्या रस्त्याला वळूया परत आणि थोडंफार बघूया, भूक असेल तर कुठेतरी थांबू जेवायला, आहे की नाही, आणि नंतर मग जाऊ डायरेक्टली घरीच भेटू. जर कुठे थांबलो तर मग आपण व्हिडिओ काढूया. फायनली सेफ आपण घरी पोहोचलेलो आहोत. सो आजचा व्हिडिओ आपण इथेच पॉज करतोय. आपला व्हिडिओ एंटायर बघितल्याबद्दल, आपला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे सेफ, राईड हार्ड, टाटा.